भारतीय जनता पार्टीचा विजय झाल्याने भारतीय जनता पार्टी कार्यालयात विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आलाय. यावेळी भाजपाचा ध्वज घेऊन भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात ठेका धरलाय. या संदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया. जळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पार्टीने 57 जागांवर आघाडी घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी विजय निश्चित असल्याचे समोर दिसताच या ठिकाणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील ढोलताशांच्या तालावर ठेका धरला. यावेळी हाती भाजपाचे ध्वज घेऊन त्यांनी यावेळी जल्लोष केलाय. या ठिकाणी गुलालाची उधळण करण्यात येऊन जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, महापौर ललित कोल्हे, आमदार स्मिता वाघ, आमदार चंदुलाल पटेल, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील, गुरुमुख जगवाणी, हरिभाऊ जावळे आदी पदाधिकाऱ्यांसह विविध कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय. भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी ढोलताशांच्या गजरावर थिरकत आनंदोत्सव साजरा केलाय. पाहूया या जल्लोषाची एक झलक. मी या ठिकाणी पूर्ण करू. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शब्द दिलेला आहे. त्यांनी मला सांगितलं कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी शब्द दे. त्या जळगाव शहराचा एका वर्षाचा चेहरा म्हणून करतो आणि त्या दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही या ठिकाणी काम करून दाखवू एवढं मी या प्रसंगी सांगेल. परंतु हा भारतीय जनता पक्षाचा ऐतिहासिक विजय आहे. पुन्हा सांगेल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फ्लिपकार्टी कधी जळगावकरांनी कुठल्या पक्षाला या ठिकाणी दिलेली नाही. तो पुन्हा या ठिकाणी परत परत त्याचे आभार मानतो आणि भारतीय जनता पक्षावर लोकांचा विश्वास दाखवलेला आहे. अन्य देवेंद्रजी फडणवीस, माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाचा हा विश्वास आहे हे या ठिकाणी आपल्या सर्वांना मान्य करावं लागेल. त्यामुळे 16 वर्षाच्या विधानसभेच्या निवडणुकांच्या तोपर्यंत आम्हाला तुम्हाला सगळे जे प्राथमिक गरजा शहराचे आहेत, रस्ते आहेत, खड्डे आहेत, गटारी आहेत, पाणी आहे, वीज आहे, ते सगळे घेणं मार्गी लागले असतील तेव्हा तुम्ही विधानसभेला आमच्या समोर येऊ. आणि मला वाटते सध्या उद्योग ठेवून मतदान केलेलं आहे. कुठे जात पात धर्मपणे आपल्याकडे सगळे समाज म्हणजे 14 जागा फक्त शरीराला चालले, 4 जागा थोड्या मतदार अन्यथा शिवने डिजिटली शिवसेना निवडून राहणार. आज या ठिकाणी मी सांगितलं असतं की काँग्रेसला आपल्याशी चर्चा करताना सगळ्या जणांची चर्चा सभ्य झाले. त्यावेळेला मी त्यांच्या नेत्यांना या ठिकाणी आवाहन केलेलं होतं की तुम्ही फक्त भोपळा करून दाखवा. राष्ट्रवादीला मी सांगितलं की 1 जागा तुम्ही दाखवा, मग मी तुम्हाला म्हणत होते आरोप प्रत्यार करू नका. त्यामुळे लोकांचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसवर नाही, लोकांचा विश्वास काँग्रेसवर या ठिकाणी राहिलेला नाही, लोकांचा विश्वास फक्त भारतीय जनता पक्षावर आहे, आमच्या नेतृत्वावर आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वावर आहे. आणि त्याचं हे परिस्थिती आपल्याला दिसते की जवळपास 3/4 मेजॉरिटी रे या ठिकाणी स्पष्ट बहुमत भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मिळालेलं आहे. त्या निवडणुकीवर जर परिणाम झाला असता तर आमचे 16 च्या 16 उमेदवार 100% उमेदवार जे आहेत तिथे मराठा समाजाचे होते. सर्व उमेदवार हे भाजपच्या तिकडे निवडून आले. राष्ट्रवादीचा 0 झाला, काँग्रेसचा 0 झाला, शिवसेनेचा सुद्धा म्हणजे सामाजिक कार्यमध्ये 0 झालेला आहे. नाही सगळे समाज इथे मुस्लिमामध्ये सुद्धा मुस्लिम समाजातले आमचे नगरसेवक या ठिकाणी निवडून आले. जेव्हापर्यंत समाज आहे 2 छोटे 14 लोक आमच्या ठिकाणी आले. पुन्हा विश्वास आहे लोकांचा विश्वास फक्त भाजपावर. त्यामुळे समाज धर्म हा भाग वेगळा आहे. सर्व जनता सर्व मतदार यांचा विश्वास भारतीय पक्षावर आहे. माझ्या फडणवीस साहेबांच्या ठिकाणी आहे, त्याचाच हा परिणाम आहे.